हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर आज आपण असा एक मुद्दा आणलेला जो खूप जास्त महत्त्वाचा आहे, आणि आपण जसं बघत आहे की येत्या काही दिवसामध्ये, या 3-4 महिन्यामध्ये, किंवा तलाठी असेल, फॉरेस्ट गार्ड असेल, मग ते सरळ सेवाचे एक्झाम्स असतील, सर्व जिल्हा परिषद असेल, WCD, WRD आणि आता सामोरे येणारी जी पोलीस भरती आहे, या संदर्भात सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते एक्झाम कंडक्ट करणाऱ्या एजन्सी आहेत TCS आणि IBPS. आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीने या संदर्भात यांचे जे आपण एक्झाम करण्याच्या पद्धती जी आहे, या पद्धतीमध्ये आपण जरी नवीन असलो, खूप सारे विद्यार्थी नवीन आहे की बाबा हे कशा पद्धतीने असतात, आपण बघितलं याच्यामध्ये, मी सांगितलं नॉर्मलायझेशन काय आहे, 1000 रुपये फी याच्यामध्ये असते, किंवा याच्यामध्ये जसं बघतो आपण की चुकीचे उत्तर बघतो आपण, किंवा पेपर फुटी आहे, आरोग्य विभाग जे आहे पुन्हा, तर असे खूप सारे एक्झाम्स आहे की या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. तर आपण हा व्हिडिओ एक अशा पद्धतीने बनवला की यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याला ते कामात येईल. आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थ्याला शेअर करा, मग WRD असेल, आरोग्य विभाग असेल, मग त्यानंतर तलाठी संदर्भातले पण विद्यार्थ्यांना पण खूप जास्त इश्यू झालेले आहेत. नंतर आपण जसं बघतो की तलाठीनंतर खूप लोकांचा तलाठी डोक्यात आहे, तलाठी. आता बघतो आपण जलसंधारण, WCD जे बघतो आपण, WRD बघतो, या सर्व ठिकाणी चुकीच्या उत्तरामुळे सुद्धा इश्यू झालेले आहे, लक्षात ठेवा. तर आपण डिस्कस करूया विद्यार्थ्यांनो की आजचा जो टॉपिक आपला आहे बॉयकॉट ऑनलाईन एक्झाम, त्याचा आपण बॅनसुद्धा आपण जनरली करू शकतो की कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन एक्झाम संदर्भात बॉयकॉट करायचं आहे किंवा त्याला बॅन करता येईल. तर या संदर्भात काही शिक्षक जे आहे महाराष्ट्रातील ते आंदोलनासंदर्भात जात आहे. आणि माझ्या पद्धतीने जर समजा मुलांची खरंच इच्छा असेल की बाबा ऑनलाईन एक्झाम नाही झाली पाहिजे, तर मी सुद्धा महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेत्याला या संदर्भात निवेदन द्यायचा प्रयत्न करील. पण त्यासाठी जर सर्वात जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी जर इंटरेस्ट असेल तर अदरवाईज माझ्या मताने जाईल, तर म्हणते बाबा तुला काय करायचं. कारण की झालं असं आहे की 2018-19 विद्यार्थ्यांनीच TCS आणि IBPS साठी गव्हर्नमेंटला सांगितलं होतं, त्यामुळे मी जाणणं म्हणजे चांगलं नाही. आता जर विद्यार्थ्यांचा जर रिस्पॉन्स असेल मला पॉझिटिव्ह की नाही सर तुम्ही जे पण आता नागपूरमध्ये जे पण आपले जे सर्वांना माहिती आहे सर पॉवरफुल व्यक्ती कोण आहे सध्या महाराष्ट्राचे पॉलिटिकल, तर त्यांना आपण निवेदन देऊ शकतो. आणि एक पॉझिटिव्ह याच्यामध्ये बघा, आंदोलनाने प्रत्येक वेळेस सर्व गोष्टी भेटत नाही. आंदोलनवाल्याने आंदोलन करावं त्यांना मी असं म्हणत नाही, कारण की तो पण एक आपला आपले राईट्स आहे त्या गोष्टी, त्याच्याने आपलं सरकारमध्ये जाता येते. पण तो आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर झाला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात झाला पाहिजे, आणखी 1-2 जिल्ह्यामध्ये. आणि जर समजा आपण निवेदन दिलो प्रॉपर प्रोसिजरने गेलो तर होऊ शकते की आंदोलनापेक्षा चांगले रिझल्ट इथे भेटू शकतात. तर त्या पद्धतीने मी लवकरच जे पण आपले उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांना पण मी या संदर्भात निवेदन द्यायचा प्रयत्न करेल. पण जर विद्यार्थी इंटरेस्ट असेल तर पण आधी आपण डिस्कस करून घेऊ की विद्यार्थी प्रॉब्लेम्स काय आहे, विद्यार्थ्यांना कोणते इश्यू फेस करावं लागत आहे. तर सर्वात पहिले बघू आपण की या सर्व याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे हे 1000 रुपये फी. म्हणजे मला तरी असं वाटते की आपले जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी असे अमीर याचे हे नाही आहे की बाबा नाही बाबा आमच्या घरी ऑलरेडी पैसा आहे, बिझनेस आहे, करोडपती आहो आम्ही, तर आम्ही असंच काहीतरी देऊन आलो असं नाही आहे. जसं मी बघितलं या 2-3 महिन्यामध्ये मी थोडंसं इन्वॉल्व्ह झालो 2-3 महिन्यापासून, मला असं विद्यार्थ्यांनी सांगितलं असं की सर आम्ही मजुरी करतो, आमचे काही इश्यू होते तर मी बघतो की सर आम्ही एक मजुरी करतो 7 दिवस, शनिवारी किंवा मंगळवारी आम्हाला काहीतरी पैसे भेटते आणि त्या पैशाने आम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करतो. म्हणजे होत असं आहे की या 1000 रुपये फीमुळे सुद्धा एक इश्यू होता आहे. आणि हा सर्वात मोठा इश्यू आहे, पहिला इश्यू 1000 रुपये. सेकंड पॉईंट की तुम्ही 1000 रुपये फी घेताय ठीक आहे, पण ट्रान्सपरन्सी किती आहे, तुमचे क्वेश्चन आन्सरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, फर्स्ट रिस्पॉन्स शीट फर्स्ट आन्सर कीमध्ये तुमचे चेंजेस खूप सारे असतात, चुकीचे असतात, सेकंड आन्सर कीत पुन्हा काही चुकीचे असतात. आणि असं झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी, या आरोग्य विभागमध्ये असेल, WRD मध्ये असेल, मला 2-3 डिपार्टमेंटचे विद्यार्थी फोन केलेले आहे, या ठिकाणी भरपूर सारे विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स शीटच चुकीच्या दिलेले आहे. म्हणजे 2-3 प्रश्नसुद्धा असे लहान लहान प्रश्न, विधान परिषदेचा प्रमुख कोण असतो, रिझनिंगचे इतके साधे साधे प्रश्न, वेन डायग्रामचे, सिलोलिझमचे असतील, किंवा काही बेसिक GS चे प्रश्न जे आहे चुकीचे देऊन ठेवलेले आहे. आणि मला सांगा मग, जर समजा ऑनलाईन इतकंच जर चांगलं आहे त्याच्यामध्ये ॲक्युरसी 99.99% असायला हवी. विद्यार्थी 1000 रुपये भरत आहे, मी असं ऐकलं की विद्यार्थ्यांनी मागच्या 10-15 हजारचे कमीत कमी फॉर्म भरलेले आहे, फक्त फॉर्म 10-15 हजार त्याच्यावरच आहे, मी कमीत कमी सांगत आहे. म्हणजे 20,000-25,000 पण राहू शकते, कारण की डिपेंड करते त्यांची पोस्ट कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिला मुद्दा आहे की ऑनलाईन एक्झाम तुम्ही घेत असाल तर ही फी जी आहे 300-400 रुपये खूप झाली ओपनसाठी.
चारशे किंवा पाचशे रुपये खूप झाले. एवढं सुद्धा असल्या सुद्धा ट्रान्सपरन्सी किती आहे हे आपण बघत आहे. आता मी असं म्हणत नाही की ऑफलाईनचे पेपर झाल्यानंतर तिथे काही होईल असं असं म्हणत नाही आम्ही. ऑफलाईनमध्ये पण घोटाळे होतातच, हे लक्षात ठेवा खूप लोकांनी, ऑफलाईनमध्ये घोटाळे होतातच. फक्त असं आहे की ऑनलाईनमध्ये दिसत नाही हे लक्षात ठेवा, प्रूफ सांगता येत नाही. ऑफलाईनमध्ये प्रूफ सांगता येतं समजा हे लक्षात ठेवा. सेकंड आहे ही पद्धत. आता जे तलाठीमध्ये आपण बघतो झालेलं आहे नॉर्मलायझेशन, रॉ स्कोर काय आहे काय आहे, याचं समर्थन मी कधीच केलेलं नाही आहे. कारण की ते पण नाही करतील, जे तलाठी झाले ते पण नाही करतील एकदम प्रमाणात की नाही बाबा ते म्हणतील ठीक आहे आमचं झालं आहे ठीक आहे, पण पुढच्याच असे एक्झाम नको व्हायला. नॉर्मलायझेशन जे आहे हा एक खूप मोठा हथियार आहे समजून घ्या त्या टी सी एस आय बी पी एसचं. एका शीटमध्ये त्या टॉपरचं काहीतरी एक फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे, होऊ शकतो तो फॉर्म्युला बरोबर आहे राईट आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं एखादं प्रश्न सोपी आहे की कठीण आहे हे ती सिस्टीम सांगणार आहे ना की विद्यार्थी. तुम्हाला म्हटलं ना फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे संसद, त्या संसदचा एक प्रश्न जसं म्हटलं ना इझी प्रश्न आहे कठीण प्रश्न आहे, तर डिपेंड करते की अभ्यास करणाऱ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे. पण ते कोण ठरवणार आहे? टी सी एस किंवा आय बी पी एस, ठीक आहे. तर हे एक पद्धत आहे. सेकंड नॉर्मलायझेशन मी यालासुद्धा सपोर्ट करत नाही, कारण की मला असं वाटते की आणि हे काबर होते सर्वात पहिला पण एकच पेपर जेव्हा मोर दॅन वन शिफ्टमध्ये होतात जवळपास, तसं म्हणतो आपण 40-50 शिफ्ट 70 शिफ्ट 80 शिफ्टमध्ये जर झालं असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे, हे करावंच लागणार आहे. मग जर समजा आपण आपल्या राज्यामध्ये 10वी 12वीचे पेपर एका दिवशी घेऊ शकतो, तर मग हा जो पेपर आहे मग तो कोणता पण असो ऑनलाईनचा तो एका दिवशी काहून घेऊ शकत नाही. अच्छा आपण ऑनलाईन बघत आहे का बरं की ऑनलाईनमुळे रिझल्ट लवकर लागतात, असं कधी दिसलं नाही कोणाला अजूनपर्यंत की लवकर लागत आहे रिझल्ट म्हणून. उलट त्याच्यात पुन्हा फालतूगिरी चालू आहे, हे असेल मग ते एनी डेस्क असेल किंवा जे पण गोष्टी चालू आहे जे खूप खूप चुकीचं आहे जनरली, ते मानसिक त्रास आहे एखाद्या विद्यार्थ्याला. पेपर फुटी आहे रिसेंटली आपण बघतो अमरावतीमध्ये जलसंधारण असेल, अजून मला माहिती नाही कुठे कुठे झालेलं आहे पण खूप ठिकाणी झालं, तो माहिती पडल्यावर ठीक आहे. आणि बाकी ठिकाणी आता विद्यार्थ्यांना तेच डोकं झालं की त्याला अभ्यास करायचं की नाही. पेपर फुटी हा एक खूप मोठा इशू आहे. आणि बघा पेपर ऑनलाईन पण फुटतात ऑफलाईन पण फुटतात हे लक्षात ठेवायचं. यामध्ये दिसून पडत नाही ऑनलाईनमध्ये की ते एन ए डेस्क वापरला कसं काय पद्धतीने केला किंवा पूर्ण नियंत्रणाला त्या कंपन्यांची असते. ऑफलाईनमध्ये पण पेपर फुटतात, मग अशा जिम्मेदार कोण आहे? तर जो अधिकारी एक्झाम कंडक्ट करत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम कंडक्ट करायला दिलेला आहे त्या ठिकाणचे जे अधिकारी किंवा कर्मचारी आहे ते त्याला संपूर्णपणे जबाबदार असतात. तर अशा वेळेस प्रशासनाने याच्या संदर्भात कठोर कारवाई केली पाहिजे. आता रिसेंटली आपण बघतो की एक नवीन नियमसुद्धा लागला, कायदा लागलेला आहे, त्याला आपण सजा जनरे देऊ शकतो. मला तरी असं वाटते की हे जे लोक आहे पेपर फुटी संदर्भात हा खूप एक वाईट जनरल इफेक्ट आहे. या संदर्भात विद्यार्थ्यावर निगेटिव्ह झाले तर तो पुन्हा डिप्रेशनमध्ये चालला जाईल, ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट आहे चुकीचे उत्तर. अरे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन सर्व गोष्टी करत आहे, ऑनलाईन ऑफलाईनसुद्धा केल्यावरसुद्धा चुकीचे उत्तर इतक्या प्रमाणामध्ये आजसुद्धा आहे. इतक्या सिलिसिली प्रश्न चुकीचे असतात की यामुळे विद्यार्थ्यांचे 2-3 प्रश्नांसुद्धा पूर्णपणे त्यांचे पूर्ण लाईफ झाल्या पूर्ण खतम. म्हणजे समजू शकतो आपण की रिझल्ट लागला समजा 168 कट ऑफ, माझा स्कोर 165 आहे आणि 3 क्वेश्चन मी चॅलेंजमध्ये टाकलेले होते, तिन्ही क्वेश्चन चेंज झाले नाही आहे, 3 क्वेश्चन आहे 6 मार्क, त्याच्या 172 मार्क असायला पाहिजे, त्याला 165 मार्क आहे. म्हणजे होत असं आहे याच्यामध्ये की या ठिकाणी जे चुकीचे उत्तर जे आहे हे या टी सी एस किंवा आय बी पी एस मला समजत नाही काय आहे. तर म्हणजे हा एक पॉईंट आहे. म्हणजे बघा हे चार असे महत्त्वाचे मुद्दे आहे, 1000 रुपये फी, नॉर्मलायझेशन, पेपर फुटी आणि चुकीची उत्तर. या चार पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे असतात कोणत्या पण एक्झामसाठी. म्हणजे मी तर म्हणतो की उत्तर बरोबर असले पाहिजे, पेपर फुटले नाही पाहिजे, फी कमी असली पाहिजे. आणि ह्या कन्सेप्ट सोडून द्या, हा नवीन कन्सेप्ट आहे, हा नसलाच पाहिजे तसं म्हटलं तर. हा एक त्याला म्हणतो आपण हा त्याच एक लक्षात ठेवा, खूप लोकांमध्ये सर नॉर्मलायझेशन चालते ते लोक लक्षात ठेवा, हा त्याच ठिकाणी चांगला राहू शकतो ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग. तसं विचार करा, तसं मी कसं लहान लहान तुम्हाला गोष्टी सांगते टेक्निकल. नॉर्मलायझेशन त्याच ठिकाणी चांगलं असते ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते, हे लक्षात ठेवायचं. आता आपले तलाठी वगैरे बाकी एक्झाम निगेटिव्ह मार्किंग नव्हती, दणदणावून चांगलं 100-100 प्रश्न, त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन इफेक्ट करत नाही, 200-200 वर मार्क दिसत आहे, ते चुकीचं नाही आहे. पण विद्यार्थ्यांना डोक्यात तेच निगेटिव्ह वाटायला की नाही 200-214 कसे मार्क भेटू शकते, 10 कसे भेटू शकते, 203 कसे भेटू शकते, तो वेगळा इशू आहे म्हणा.
पण ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहेत त्याच ठिकाणी नॉर्मलायझेशन हा कन्सेप्ट जरी वापरला जातो. तर बघा, मी तुम्हाला ते सांगितलं आहे की या संदर्भात जसं आता बघतो की येणारी आहे पोलीस भरती, पोलीस भरतीमध्ये पण असंच काहीतरी होऊ शकते. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत समजा विद्यार्थी एकत्र येणार, बघा दोन याला आपण गोष्टी करू शकतो. एक आहे आंदोलन, ठीक आहे, काय आंदोलन. सेकंड याच्यामध्ये आहे एक सिंपल निवेदन असेल, त्याला रिक्वेस्ट म्हणतो आपण, किंवा जे पण गव्हर्नमेंट संदर्भात जे पण पॉवरफुल लोक आहेत त्यांना जनरली. आता आता आपण करतो गावा आमच्या घराजवळ एखादा आमदार आहे, एखादा नगरसेवक आहे, त्याला देऊन काही अर्थ नाही. काम करणारा व्यक्ती आहे का, तो काम करू शकतो, त्याला पॉवर आहे का, अपोजिशनला पॉवर आहे का, अपोजिशन असं कोणी व्यक्ती आहे का, त्यांना पण आपण देऊ शकतो. ठीक आहे, मी नाव घेतो कोणाचं घेणार नाही, पण लक्षात ठेवायचं की आपलं काम आहे की या दोन गोष्टीपैकी आपलं काम करून घेणे. म्हणजे आपलं काम आहे की जे TCS आहे किंवा जे IBPS आहे, एक तर तुम्ही या संदर्भात शाश्वती देसामोर या गोष्टी होतील नाही म्हणून, मी तर जनरली याच्या संदर्भात आहोच नाही, कारण मला असं वाटते की एक दिवस एक पेपर असला पाहिजे, एका दिवशीच एक पेपर पूर्ण महाराष्ट्रात असला पाहिजे. नियंत्रणा ऑलरेडी एवढे सारे एक्झाम घेऊन राहिलेली आहे, MPSCची असेल, UPSCची टायपिंगची आपण एक्झाम घेतलेली आहे, तर मला वाटत नाही खूप कठीण आहे म्हणून. आता TCS IBPS जर समजा तुम्हाला खरंच नाही पाहिजे असेल आणि तुम्हाला ऑफलाईनच एक्झाम जर घ्यायची असतील, तर तुम्हाला या दोन गोष्टींनी सामोरं जावं लागेल. काही शिक्षक आंदोलन करते त्यांना मी असं म्हणतो की सपोर्ट नाही, त्यांना मी सपोर्ट करेलच ऑब्व्हियसली, जो विदाऊट पॉलिटिकल रिझन जर आंदोलन करत असेल तरच. त्या आंदोलनामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव घेणे, एखाद्या लीडरचं नाव घेणे, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाचे नाव घेणे हे कम्प्लिटली रॉंग आहे, कारण की विद्यार्थी घडवत असताना आपल्याला या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आंदोलन करणं हे मोठी गोष्ट नाही आहे, दोन तीन शब्द सांगितले, या गोष्टी मी सांगितल्या, आत्ता मुलं जमा होतात. मेन गोष्ट आहे याच्याने आपला रिझल्ट भेटतो का, मेन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात होत आहे का, तर जो आंदोलन करणारा प्रमुख व्यक्ती शिक्षक राहील त्यांनी तशी चैन मिळवली पाहिजे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तरच ठीक आहे. अदरवाईज मी माझ्या एरियामध्ये आंदोलन करतो, विदर्भामध्ये विदर्भाच्या राजा बनतो, मी लीडर बनतो, संपलं, त्याला अर्थ नाही आहे. ठीक आहे, आणि एक म्हणजे मला असं वाटतं की एक चांगलं माध्यम असते निवेदन, यामध्ये विद्यार्थ्याचं इन्व्हॉल्वेशन असते, पण एक प्रशासकीय लेवलने या ठिकाणी असते ते झगडे भांडणं चिडी मारी शिवा काहीतरी काही एक सौद्यांसोबत ठेवणे, त्या शिवाजी महाराज सोबत असतात, त्याच्यामध्ये फोटो बघतो आपण, बाबासाहेब आंबेडकर असतात तिथे, त्यांच्या काहीतरी फालतू शिवा असतात, असं नको व्हायला. म्हणजे त्या ग्रुप आल्यानंतर थोडंसं जास्त ते पावर येत असं, या ठिकाणी असं असतं की या ठिकाणी पण विद्यार्थी येतील निवेदन देताना प्रॉपर सांगितलं जाईल तिथे, जे पण पॉवरफुल व्यक्ती आहे, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, संभाजीनगरमध्ये आहे, जे पण पॉवरफुल लीडर असतील. आणि जर असं केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि ह्या गोष्टी खूप कठीण नसतात, फक्त की त्यांना त्याचा टाईम असेल भेटला ते थोडंसं चांगलं असेल, सेटिंग लावून थोडंफार करतं ते आपल्याला. पण जर या गोष्टी केल्या तर या गोष्टीमध्ये जवळपास मी जसं बघितलं आता मागील दोन तीन महिने, जसं तलाठीचं असेल, पेसाचं असेल, MPSCचं असेल, डिपार्टमेंट PSIचं असेल, तुम्हाला निवेदनाने मॅक्झिमम मला सक्सेस भेटलेला आहे. म्हणजे 100% म्हणू शकतो आपण, असं नाही की बाबा त्यांनी नाही म्हटलं असं नाही. तर जर समजा विद्यार्थ्यांची समजा खरंच इच्छा असेल आंदोलनाला पण आपण यायला प्रयत्न करू, असा प्रॉब्लेम नाही आहे. पण जर मला असं वाटतं की पहिले निवेदन दिलं पाहिजे, नंतर आंदोलन केलं पाहिजे. जर निवेदनही काम होत नसेल तर आंदोलन हा शेवटचा पर्याय असते, हा शेवटचा पर्याय लक्षात ठेवा. कारण की बघा, तुम्हाला काय म्हटलं, गुंडेगिरी शिकवणं कोणी पण सांगेल, गुंडेगिरी शिकवायला प्रॉब्लेम नाही आहे, पण एखादा प्रॉपर मॅनरने जर वेने जर तुम्ही गेले तर तुम्हाला सक्सेसफुल भेटेल. मी तुम्हाला काय म्हटलं, निवेदन द्यायचा प्रयत्न करा. मुख्यमंत्री असेल, डेप्युटी CM असतील, किंवा जे पण महसूल मंत्री असून जे पण सर्व जे मंत्री लोकांना निवेदन द्यायचा प्रयत्न करा, आमदाराला पण प्रयत्न करा, जे पण त्यांचे जवळचे असेल ते करू शकतात का, म्हणजे डायरेक्ट आपल्यासोबत फोन लावून ह्या गोष्टी करतील. आणि जर निवेदन दिलं तर 100% आपलं काम होईल. पण त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्याला शेअर करा, ज्यांची खरंच इच्छा असेल की बाबा बॅन ऑनलाईन एक्झाम, तरच मी हे काम करायचा प्रयत्न करेल येत्या 2-3 दिवसामध्येच. मला निवेदन तुम्ही तयार करून द्या कसं काय राहील, तर बाकी मी अजून निवेदन तयार करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण तुमचे व्ह्यू काय इथे, हे बघा, हे सर्व विद्यार्थ्यांची चळवळ आहे. या ठिकाणी आमचं एक शिक्षण सपोर्ट असेल, 100% सपोर्ट राहील, पण त्यात तुमचीसुद्धा संमती असली पाहिजे, तुमचे इंटरेस्ट असलं पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं की येते पोलीस भरती जी आहे या ठिकाणी असा इश्यू होऊ शकतो. आता बघा, आम्ही ते MPSCचे शिक्षक आहोत, आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही आहे. पण कसं आहे, जेव्हा बघतो आपण की आजकाल कसं आहे, MPSC विद्यार्थी हे बाकी सर्व एक्झाम घेऊन राहिलेले आहेत,
तलाठी असेल, ह्या सर्व गोष्टी काय बरं का ऑनलाईन देऊन बघावं एक्झाम. तसं आम्हाला त्या गोष्टी बघाव्या लागतात की बाबा आपले जे विद्यार्थी ते एम पी सी तर करत आहेच पण ते इतर एक्झाम पण देत आहे. अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना कोणते प्रॉब्लेम फेस करत आहे असं नाही की बाबा आम्ही एम पी सी चे विद्यार्थी यासाठी काम करणार असं नाही आहे. ठीक आहे, म्हणून मला असं वाटते की हे जे इश्यूज जनरली तुम्हाला मी सांगितलं आहे, चुकीची उत्तर असेल, पेपर फुटी असेल, नॉर्मलायझेशन असेल आणि 1000 रुपये फी, हे तर खूप म्हणजे हे एखाद्या विद्यार्थ्याला मनस्ताप देण्यासारखे डोकेदुखीचे मला वाटते. 1000 रुपये म्हणजे पोलीस भरतीसाठी 1000 रुपये आणि बघा 1000 रुपयासारखं हे कामं करत आहे का? टी सी एस आय बी पी एस जे आहे ते 1000 रुपये कामं करत आहे का? पहिला पॉईंट ना ट्रान्सपरन्सी आहे ना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे, तुमचे पेपर रिस्पॉन्स शीटमध्ये प्रॉब्लेम्स आहे. आणि बघा मी कधी पण तुम्हाला सांगेल की ऑनलाईन जो तुम्ही एक्झाम घेत आहे जो प्रश्न काढत आहे त्याला पेपर माहीत असायला सॉरी त्याला उत्तर माहीत असायला पाहिजे, प्रश्न काढणाऱ्याला उत्तर माहीत असायला पाहिजे. आणि जर समजा ते साधे साधे प्रश्न जे चुकवत असेल ते नियंत्रण कम्प्लिटली रॉंग आहे. आणि या संदर्भात एका एका दोन दोन प्रश्नावर सुद्धा विद्यार्थ्यांचं आयुष्य संपत आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे होतं कसं आहे, तो 5-5 6 अभ्यास करत आहे, शेती करते, मजुरी करते, घरच्यांची कंडिशन खराब आहे, या सर्व कंडिशन खराब असल्यामध्ये हा पुन्हा एक त्याच्यामध्ये म्हणजे होत असं आहे की गव्हर्नमेंट सर्व म्हणतात की तुम्ही ऑनलाईन तुम्ही गव्हर्नमेंट जॉब नको करा. मग हे सुद्धा चांगलं म्हणजे बाबा गव्हर्नमेंटचं काम असतं की तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, गव्हर्नमेंटचं काम तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, तुम्ही आमच्या सिस्टीममध्ये या. पण गव्हर्नमेंट काय करतं शेवटी की बाबा आम्ही अशा काही गोष्टी करून ठेवल्या आहे की आम्ही आता निगेटिव्ह म्हणून झालं. पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही किती निगेटिव्ह करा, गव्हर्नमेंटने किती निगेटिव्ह केलं तरी विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात की मला डिप्युटी कलेक्टर बनायचं आहे, मला तहसीलदार बनायचं आहे, मला तलाठी बनायचं आहे, मला पोलीस शिपाई बनायचं आहे, मला एक ऑफिसर बनायचं आहे, मला गव्हर्नमेंट जॉब घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही किती पण त्याच्या समोर किती काटे आणा, हे सर्व काटेच आहे, हे काटे किती पण आणले तरी पण विद्यार्थी त्या संदर्भात समोर जाणार आहे. आता बघतो तलाठी पेशाची जॉईनिंग येत नाही बिचाऱ्यांची. म्हणजे बघा आजकाल असं होत आहे की जॉईनिंगपर्यंत सुद्धा कोणाला सांगता येत नाही की मी झालो आहो की नाही. ते बिचारे त्यांच्यासाठी आम्ही ते माझे असेल की विद्यार्थी असेल या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट प्रत्येक ठिकाणी जात आहे पण कुठेच काही गोष्टी होत नाही आहे. तर मला तरी असं वाटते की हे जे सर्व गोष्टी WRD असेल, WCD असेल, WTD म्हणजे आता जलसंधारण जे आहे कन्झर्वेशनवालं, आरोग्य विभाग असेल, तलाठी असेल आणि पोलीस भरती असेल, या सर्व एक्झाममध्ये 1000 रुपये फी. एकच एक्झाम तर नाही आहे, इथेच मी तुम्हाला 4-5 एक्झाम सांगून दिले. अशा किती सारे एक्झाम झालेले आहे, फॉरेस्ट गार्ड असेल की या सर्व गोष्टी असेल. आता फॉरेस्ट गार्डचं जसं बघतो आपण की नागपूरला जेव्हा फॉरेस्ट गार्डचे जे पण आपलं हे झालं आपलं फिजिकल झालं त्या ठिकाणी त्यांना 5:30 बोलवलं, त्यांचं फिजिकल झालं 9:10-10:30. म्हणजे होत असं आहे की प्रशासनामध्ये बघा या ठिकाणी पॉलिटिकल इंटरफेअर नसतोच कधी. म्हणजे मला असं वाटते की प्रशासनाची दिरंगाईचं काम खूप खराब पद्धतीने चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पॉलिटिकल नेऊ शकत नाही. आपल्या त्या संदर्भातला सखोल पॉईंट बघायचा. आता बघा पॉलिटिक्सने काय केलं आहे तुम्हाला सांगतो मी. 2018-19 मुलांनी पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर ते एक महापोर्टलसारखं काहीतरी होतं, 2-3 ते पूर्ण रद्द करून TCS IBPS विद्यार्थ्याच्या मागण्या होत्या. विद्यार्थ्याच्या मागण्या पॉलिटिकल त्यांनी आपल्या पद्धतीने काम केलं की पॉलिटिक्सने की बाबा चला TCS IBPS तर घ्या TCS IBPS. पण आता TCS IBPS दिल्यानंतर त्या कंपनीचे कर्मचारी असतील किंवा जे सेंटर्स आहे त्या सेंटरचे कर्मचारी असतील जे हे लोक पैसे खातील तर. म्हणजे होत असं आहे शेवटी की विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण जरी झाल्या असल्या पॉलिटिकली पण हे जे लोक मधातले जे चेंजचे आहे हे संपूर्ण सिस्टीम खराब पडतं आणि सिस्टीममध्ये थोडंसं काही ना काही इश्यू चालू आहे, खूप जास्त इश्यू चालू आहे असं म्हटलं तर. आणि मला असं वाटतं की या संदर्भात अजूनपर्यंत लोक बोलत आहे, व्हिडिओ करतात. तुम्हाला काय म्हटलं मी, व्हिडिओ करणे, आंदोलन करणे यामधून जर आतापर्यंत जर तुम्हाला सक्सेस भेटला असता तर प्रॉब्लेम. तुम्हाला काय म्हटलं होतं मी की निवेदन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणीतरी निवेदन दिलेलं आहे का ऑफिशियली कोणीतरी निवेदन दिलं आहे का फडणवीस साहेबांना किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा की नाही बाबा ह्या गोष्टी व्हायला पाहिजे आपण काय करू. आणि शिक्षक पण बघा काही काही शिक्षक पण असे करतात की बाबा चला आपले त्यांना पण माहिती असते की बाबा होणार काहीच नाही. फरक असा की बाबा मला हिरो बनवतील लोक बस झालं संपलं काम. ते हिरोगिरीमध्ये काहीच अर्थ तुम्हाला सांगतो मी. आता फॉर एक्झाम्पल खूप लोक मला म्हणतात तलाठीवाले असेल डिपार्टमेंटवाले असेल मला पण माहिती आहे हे टेम्पररी असतं सर्व गोष्टी. हे शिक्षा समजलं पाहिजे की चांगलं काम करतात तर म्हणतील, एखादा चुकीचं काही वाईट केलं ते शिवा पण मारतील काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आपल्याला समजलं पाहिजे आणि ते आपल्या तळू असलं पाहिजे. पण ते टेम्पररी हिरोगिरी करायसाठी त्या विद्यार्थ्याचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. FIR होऊन राहिले विद्यार्थ्याला FIR झाल्या मागच्या वेळेस ते चांगलं नाही जनरली. म्हणून माझं असं म्हणणं की एकदा निवेदन द्यावं, निवेदन दिल्यानंतर जर काही केलं असेल
तर मग एक शांत पद्धतीने आपलं संवैधानिक पद्धतीने आंदोलन करणे हे सर्वात बेस्ट ऑप्शन असते. आंदोलन संदर्भात मी निगेटिव्ह नाही आहे, पण मला जर असं वाटते जर निवेदनिक काम होत असेल, डायरेक्ट तुम्ही त्या साहेबासोबत बोलत आहात, डी सी एम सी एम सोबत, हे एवढं सोपी गोष्ट नाही आहे. पहिली गोष्ट मी बोलत आहे एवढी सोपी गोष्ट नाही आहे, पण माझ्या पद्धतीने मी करू शकतो निवेदन संदर्भातलं ज्या गोष्टी करायच्या आहे. पण जर समजा विद्यार्थ्यांचा सर्वांचा सपोर्ट असेल तरच. सत्तावून देणार नाही की नाही बाबा असं आहे. विद्यार्थी नागपूरमध्ये खूप सारे आहे, विदर्भात खूप सारे विद्यार्थी, माझे क्लासचे विद्यार्थी, त्यांना घेऊन जाईल 100 विद्यार्थ्यांना, प्रॉब्लेम नाही आहे मला. पण त्या ठिकाणी त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असली पाहिजे, नाही तर महाराष्ट्राची इच्छा नाही आहे आणि विशाल नागपुरे गेला जिने बिना टी सी एस अभ्यास बंद करायला, असं नको व्हायला, ठीक आहे. आणि चान्सेस जवळपास 100% असतात, 99.99% डोक्यात ठेवू आपण, ठीक आहे. तर बघू आपण काय, आता आयोग सर्व समजलं असेल की आपले इशू काय आहे सध्या. 1000 रुपये फी, नॉर्मलायझेशन, चुकीचे उत्तर, हा खूप खूप खराब कन्सेप्ट आहे. म्हणजे हे सर्व ठीक आहे, आपण झेलून घेऊ, एक हे झेलून घेऊ आपण एक वेळचं, पण हे दिल्यावर हे नसलं पाहिजे बॉस, ठीक आहे. हे दिल्यावर हे नसलं पाहिजे बॉस. म्हणजे बघा या ठिकाणी जसं बघतो आपण की या ठिकाणी जसं पेपर फुटी असेल किंवा या सर्व गोष्टी असेल, हे कधीच, म्हणजे मला वाटतं की 1000 रुपये भरल्यानंतर मला वाटतं की या गोष्टी नसायला पाहिजे, या गोष्टी नसायला पाहिजे. नॉर्मल ठीक आहे, तर हे पर्याय नाही आहे शेप जास्त असल्यानंतर, पण चुकीची उत्तर असणे, पेपर फुटी असणे, 1000 रुपये भरल्यानंतर, हा एक मनस्ताप आहे विद्यार्थ्यासाठी. आणि मला असं वाटते की प्रत्येक शिक्षकावर, शिक्षकांनी या संदर्भात बोललं पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला आंदोलन करायचे असेल, प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांनी ते आंदोलन केलं पाहिजे. माझ्यामार्फत मी नागपूरला काय करतो ते बघून विद्यार्थ्यां संदर्भातलं, पण या संदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घ्या. तुमचे कमेंट्स सांग, कमेंट बघून कमेंट करा की तुमचे व्ह्यू काय या संदर्भात, की तुम्हाला काय वाटते की ऑनलाईन एक्झाममध्ये टी सी एस आय बी एसनी काय केलं पाहिजे, यांचं काय केलं पाहिजे आपण विद्यार्थ्यांनी, एक पॉझिटिव्ह आणि आंदोलन की निवेदन, बाकी तुमची इच्छा, शेवटी याचा लोकशाही आपण बघतो, ठीक आहे. तर असा आपला एक मुद्दा होता विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तुम्ही मला सांगा कसा कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.